नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणार आहे व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणार आहे सर्वांचं. मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र या आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल अशा देणग्या आहेत. त्याचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्याचा प्रचार व प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वजण खरोखरच सुज्ञ आहात, कारण ज्योतिषशास्त्र या आपल्या महान अशा संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत आणि मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत. मागील भागामध्ये आपण शनी या ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या भागामध्ये राहू या ग्रहाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. शनी महाराजच्या नंतर ज्या ग्रहांना सर्वसामान्य व्यक्ती सर्वात जास्त घाबरते ते ग्रह म्हणजे राहू व केतू यांची जोडणी होत. त्यापैकी आजच्या भागामध्ये आपण राहू या ग्रहाचे गुण, दोष, स्वभाव, वैशिष्ट याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला विषारी ग्रह मानण्यात आले आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या चुकीच्या किंवा वाईट गोष्टींसाठी राहूकडे बघितल्या जात. समजा एखादी व्यक्ती दीर्घ आजारी आहे, त्यांच्यावर चांगल्यातले चांगले वैद्यकीय उपचार केले जात आहेत, तरीही त्याला नेमका आजार काय हे माहीत पडत नाही, त्यामुळे चुकीचे उपचार केले जातात. जेव्हा आजार माहीत पडतो तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असते. असे अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला सदैव घडत असतात. अचानक चालता फिरता व्यक्ती जायबंदी होऊन अंथरुणाला चिकटते तेव्हा आश्चर्य व्यक्त करण्या वाचून आपल्या हातात काहीच नसतं. तेव्हा समजून घ्यायचे की ही बहुधा राहूची दशा असू शकते, कारण राहू हा दीर्घ मुदतीचे रोग उत्पन्न करणारा ग्रह आहे. जे काही अघोरी कृत्य चालत असतात ते सर्व राहू घडवित असतो. इतकेच नव्हे तर पत्रिकेत लग्नाच्या किंवा चंद्राच्या चतुर्थात राहू असल्यास त्याला शापित कुंडली असे म्हणतात. यावरून तुम्ही राहूच्या परिणामांची कल्पना करू शकता. खरं बघायला गेलं तर राहू व केतू हे ग्रह नाहीत. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची भ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची भ्रमण कक्षा ज्या दोन ठिकाणी छेदते ते छेदनबिंदू म्हणजे राहू व केतू, म्हणून त्यांना छायाग्रह असेही म्हटले जाते. तसेच या छेदनबिंदूंना गती असल्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये राहू व केतू यांना ग्रह मानले गेले. राहूच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाला घाबरवणारी अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे राहू काळ हो. आता राहू काळ म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. हिंदू पंचांगानुसार दिवसातील राहूच्या प्रभावाच्या वेळेला अत्यंत अशुभ मानण्यात आलेले आहे. ही अशुभ वेळ म्हणजेच राहू काळ. हा राहू काळ दिवसातल्या 2 ते 2.5 तासांचा असतो. स्थान व तिथीनुसार त्यामध्ये अंतर ठरत असते. या राहू काळामध्ये कोणतेही महत्वाचे काम करणे निषिद्ध मानले गेलेले आहे. जी पत्रिका राहूच्या दशेने पीडित आहे
त्या जातकाच्या आयुष्यात समस्यांचे अनेक पहाड उभे राहतात. त्यामध्ये अचानक येणाऱ्या संकटांची संख्या अधिक असते. अघोरी विद्या, मोहिनी विद्या, मायाजाल, जुगार, मंत्रतंत्र विद्या, क्रूरपणा, आचार विचार, रोग, वेड, स्मृतिभ्रंश, दैवी संकटे व आपत्ती, अंधत्व, अंगुत्व या गोष्टी राहुलच्या कार्यकत्वाखाली येतात. म्हणून पत्रिकेतील शाप राहुला म्हटल्या जातात. सातत्याने घडणाऱ्या वाईट गोष्टी, वैदिक कारण परंपरा न लावता येणाऱ्या गोष्टी, कुलक्षण, उत्तरती कळा, वास्तुदोष, मती गुंग करणाऱ्या गोष्टी, दैव, रोग आदी वाईट फळे जातकाला राहू कडून मिळत असतात. राहूच्या प्रभावामुळे जातकाला वाईट व्यसनांची सवय लागते. एखादा निर्व्यसनी मनुष्य जेव्हा व्यसन करायला लागतो किंवा जेव्हा एखादा खूप चांगला व्यक्ती अचानक क्रूरपणे वागायला लागतो, धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्ती जेव्हा अधर्मी सारखा वागायला लागतो, तेव्हा समजून घ्यायचे की त्याच्यावर राहूची दशा सुरू आहे. राहूचा प्रभाव व्यक्तीला अधोगतीकडे नेत असतो. मुख्य म्हणजे राहूच्या प्रभावामुळे व्यक्तीचे स्वतःचे तर नुकसान होतेच, मात्र तो या काळात इतरांना देखील त्रासदायक ठरत असतो. राहू या ग्रहाचे कार्यकत्व वाईट आहेच, मात्र तो ज्या ग्रहांच्या सोबत असतो त्यांचे कार्यकत्व मलिन अशुभ करण्याचे काम करतो. जसे राहू व गुरु यांची युती झाल्यास निपुत्रिकपणा, पुत्रशोक, संततीतील वैकुण्य, वेड लागणे आदी अशुभ फळे जातकाला मिळत असतात. जसे मी तुम्हाला आधीही सांगितले की राहूला विषारी ग्रह मानण्यात आले आहे, त्यामुळे सर्पदंश, विषारी प्राण्यांपासून इजा, भूतबाधा आदी गोष्टी राहूच्या कार्यकत्वात येतात. तसेच राहू हा वादळाचा कारक असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये आकस्मिकरित्या एखाद्या संकटाचे वादळ निर्माण होत असते. प्रत्येक गोष्टीला चांगली व वाईट अशा दोन बाजू असतात. राहूची आतापर्यंत आपण फक्त वाईट बाजू समजून घेतली. राहूला एक चांगली बाजू देखील आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये असं मानलं जातं की जातकाच्या पत्रिकेत राहू शुभ असेल तर त्या जातकाचे आयुष्य पालटून जाते. त्याला भाग्याची सदैव साथ मिळत असते. पत्रिकेतील बळशाली राहू व्यक्तीला ज्ञान आणि बुद्धिमत्तेने परिपूर्ण बनवतो. असा व्यक्ती सत्य, न्याय व धर्माचा पालन करणारा असतो. त्यामुळे त्याला समाजात चांगल्या प्रकारे नावलौकिक प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रामध्ये राहूकडे कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही, मात्र राहू मिथुन राशीमध्ये उचीचा तर धनु राशीमध्ये नीचीचा होत असतो. राहूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 18 वर्षे 7 महिने आणि 18 दिवस लागतात. म्हणजे राहू एका राशीमध्ये साधारणपणे 1.5 वर्ष असतो. एकूण 27 नक्षत्रापैकी राहू आद्रा, स्वाती आणि शततारका या नक्षत्रांचा स्वामी आहे. आतापर्यंत आपण राहूचे गुण, दोष आणि स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतले. आता आपण राहू विषयी इतर महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकूया. शरीराच्या भागांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास राहू मुळात ग्रह नसल्यामुळे शरीराचे भाग पाहताना राहू ज्या राशीत असेल व त्या राशीच्या स्वामीच्या शरीराच्या ज्या भागावर अंमल असेल त्याप्रमाणे राहूचे नियंत्रण असते. आजाराच्या बाबतीत तर याहून खूप गोष्टी समजून घेतल्या जाऊ शकतात. त्यामध्ये भूतबाधा, पिशाच बाधा, विषबाधा, विषारी जनावर चावणे, महारोग,
गुढ आजार, दीर्घ आजार, देवी, गोवर, अपस्मार, त्वचेचे विचित्र आजार आदि आजार राहूद्वारे दर्शविले जातात. व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास काळ्या वस्तूंचा व्यापार, स्मशानातील अंत्यविधीच्या वस्तू, कारागृहातील नोकरी आदी कार्यक्षेत्रांना राहूद्वारा दर्शवल्या जाते. उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अघोरी विद्येतील वस्तू, काळ्या वस्तू, मांस, दारू, गुटखा, तंबाखू, सर्व अंमली व मादक पदार्थाच्या उत्पादनांना ज्योतिष शास्त्रात राहूद्वारे दर्शविले जाते. जागांच्या प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास शापित पछाडलेल्या जागा, वास्तू, स्मशानभूमी, तुरुंग, गुढ एकांताची जागा आदी जागांवर राहूचा प्रभाव दिसून येतो. राहू ग्रहाविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेसी आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु. धन्यवाद.